नमस्कार सर. नमस्कार सर, आपलं परिचय द्या आणि इथलचा पत्ता सांगा. किरण जनार्दन आगात, वैजापूर, बेलगाव रोडवरती शेत आहे माझं. अच्छा, तर आपलं हे पीक कपाशीचं पीक आहे इथं, ठीक आहे. तर ही लागवड कधीची आहे? लागवड जून नंतर. जून नंतर? आणि आपलं त्याला सॉईल चार्जर वगैरे व्यवस्थित आणि खत सगळं सेंद्रियच वापरलेलं आहे आणि फवारणी सुद्धा एकच केलेली आहे, म्हणजे त्याच्यात काहीच फरक नसल्यामुळं. आणि लाख खूप लागलेला आहे. अच्छा, इथे लाख पण बऱ्यापैकी दिसतोय. आणि आतापर्यंतच्या म्हणजे आपण जे काही बघतोय इकडच्या कपाशी वगैरे, तर त्यांच्या आत्ताशी फुटवेत आहे किंवा अजून लहान कपाशी बऱ्यापैकी. पण आपल्या ह्या कपाशीला बऱ्यापैकी इकडे लाख पण जास्त लागलेलं आहे आणि कैऱ्या पण तयार झालेल्या आहे इकडं. आणि अजून शेंडा फुटवा अजून कायच. हा, शेंडा पण म्हणजे चालू आहे. त्यासाठी आपण कोणकोणते खतं वापरलेत, काय टाकलं? थोडस कोणतंच नाही टाकलं, फक्त सॉइल चार्जेस वगैरे. हा, आणि ते कृषी अमृत. अच्छा, तर दुसरं वापरलंच नाही काही. अच्छा, तर याच्यामध्ये आता तुम्हाला याच्यामध्ये फरक कसा जाणवतोय? म्हणजे पहिले जे आपण करत होता त्याला खूप खर्च लागायचा, रासायनिक यायचं तेव्हा आलं तेव्हा. पण आता हिरवे पानं खूप आहे याच्यावर, विशेषतः म्हणजे आळे पान आळे सुद्धा नाही आहे. अच्छा, फुलं अजून फवारणी पण नाही. आणि कैरीचा लाग इतक्या लवकर लागला, खूप लवकर लागला. अच्छा, म्हणजे इतरांपेक्षा लवकर आपली हे तयार तर झालीच आहे, पण रोग वगैरे पण नाही. आणि खर्चाबद्दल कसं वाटतं आपल्याला? खर्च नंतर खर्चच नाही ना काही, आता फक्त मशागत झाली बस, दुसरं काहीच नाही. हा, म्हणजे वरती फवारण्यांचा पण खर्च वाचलेला आहे. म्हणजे एकंदरीत रोग नाही आला म्हणून आपण फवारण्या नाही घेतला, त्याचा अर्थ असा होतो. आणि दुसरं म्हणजे झाडाचं जर काही एकंदरीत आरोग्य बघितलं तर पूर्ण आपल्या पूर्ण शेतावरती किंवा आपले जे काही पूर्ण कपाशी पूर्ण हिरवीगार दिसते. अच्छा, आणि कॅनोपी पण बऱ्यापैकी मोठी आहे. जर का आपण बघितली साईज वगैरे कॅनोपीची, तर आपल्या एका हातापेक्षा तरी मोठी येते. तर एकंदरीत आपण हे सेंद्रियकडं ह्या वर्षीपासूनच वळालात, तर मग आपल्याला आता सेंद्रियबद्दल जेव्हा आपण वापरतायत तर आपल्या रासायनिकपेक्षा सेंद्रिय खूप छान आहे. अच्छा, नंतर पण मी तेच वापरणार आहे. हा हा, आणि जे आपण सेंद्रियकडे वळालेले आहात तर मग खर्चाच्या बाबतीत पण खर्च पण खर्च कमी आलेला आहे. आणि इथून पुढे आपण सेंद्रियच वापरणार आहे. तर जे नवीन आज सेंद्रिय शेतीकडे वळू बघतायत, परंतु हिंमत करत नाही की आपल्याला खर्च निघेल की नाही किंवा उत्पन्न भेटणार की नाही, तर याच्या बाबतीत आपण नवीन शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता? त्यांनी डेमो घेऊन बघावा अर्धा, म्हणजे त्यांना सगळं समोर अमोर येऊन जाईल आणि खर्चात खूप कमी येईल. आणि डेमो म्हणजे दोन जरा भाग केले, एक सेंद्रिय आणि एक रासायनिक.